मागचं सरकार फक्त फेसबुकवर पाहत होतो, फेसबुक लाईव्ह. माझं कुटुंब तुमची जबाबदारी. मोदी साहेबांनी त्या योजना मंजूर केल्यात, उद्घाटन कोण करत, भूमिपूजन कोण करत? सरकार पैसा केंद्राचा नसलेल्या कामाचं श्रेय घेण्याचं फॅशन या महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरू होते. बाहेरचं आलेलं पार्सल आता परत पाडून द्यायची संधी तुम्हाला आलेली आहे. तुम्ही त्या दृष्टीने काम करण्याची गरज आहे. तर आज राज्याच्या विद्यमान भारतीय जनता पक्ष शिवसेने सरकारनं ज्या वेगाने निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू केली, मागची 2.5 वर्ष महाविकास आघाडी सरकारमध्ये हे सरकार होतं का नव्हतं अशी या मागच्या सरकारची अवस्था होती. 3-3 मंत्री जिल्ह्याला होते, तरी कोविडमध्ये कोणताही मंत्री आमच्या जनतेला मदत करायला पुढे आला नाही. विकासाच्या नावाखाने फक्त गप्पा मारायच्या, बोंबा मारायच्या, मात्र प्रत्येक जनतेच्या हातामध्ये काही देऊ शकले नाही. सरकार कशावर फक्त आपण पाहत होतो, मागचं सरकार फक्त फेसबुकवर पाहत होतो, फेसबुक लाईव्ह. माझं कुटुंब तुमची जबाबदारी, हे घरात बसलेलं आहे आणि जबाबदारी तुम्ही घ्यायची. तसं आपलं सरकार नाही आहे. मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब आणि आपले धडाडीचे उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, आज 7 महिने सरकारला झाले. ज्या गतीनं निर्णय होत आहेत, ज्या गतीनं लोकाभिमुख निर्णय घेतले जात आहेत, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत त्याचा सगळ्या मागण्यांचा विचार करत 2020 मॅच आता आमच्या सरकारची सुरू आहे. आणि त्यामुळे एका बाजूला मागच्या 2.5 वर्ष फेसबुकचं सरकार होतं, आता प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन काम करणारं सरकार आपल्याला पाहायला मिळतं. मित्रो, हे मुद्दाम आपल्याला सांगितलं पाहिजे. नुकत्याच झालेल्या बजेटचा आपण अर्थसंकल्प वाचला, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतका लोकाभिमुख अर्थसंकल्प आपल्याला पाहायला मिळाला नाही. सगळ्या समाजाच्या, सगळ्या कष्टकऱ्यांच्या, सगळ्या लोकांची त्याच्यामध्ये काळजी करण्याचं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलं. पहिल्यांदा राज्याच्या इतिहासामध्ये असं घडलंय की तुमच्या अर्थसंकल्पामध्ये काय तुम्हाला पाहिजे. जनतेच्या सूचना मागवल्यात, 40,000 वर लोकांनी सूचना केल्या आणि राज्याचं प्रतिबिंब आज या बजेटच्या निमित्तानं या अर्थसंकल्पात आपल्याला पाहायला मिळतं. मला तर खरं आदरणीय फडणवीस साहेबांचं मनपूर्वक आभार मानायचे आहेत, धन्यवाद द्यायचे आहेत की आपल्या जिल्ह्याला सुद्धा भरीव असा निधी त्यांनी देण्याचं काम केलंय. पहिलं जिल्ह्यातलं पशुवैद्यकीय महाविद्यालय आपल्या जिल्ह्यासाठी त्यांनी मंजूर केलं. धनगर समाजाच्या बांधवांच्या उत्कर्षाकरता एक सहकारी महामंडळ स्थापन करताना साहेब आमचं मनापासून मी अभिनंदन करतो. 10,000 कोटी रुपयाचा नवीन प्रकल्प आपल्या समाजाच्या लोकांच्या करता त्या ठिकाणी साहेबांनी सरकारनं मंजूर केला. एकामागून एक निर्णय होत आहे, लोकांना पाहिजे ते देण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. पेयजल योजनेमध्ये मागेचा नळाचं कनेक्शन देण्याकरता आपल्या सरकारनं, मला वाटतं या जिल्ह्याकरता ज्या वॉटर सप्लाय स्कीम आपल्या गावात चालू आहे जल जीवन मिशनमध्ये, आपल्या सरकार मोदी साहेबांनी त्या योजना मंजूर केल्यात, उद्घाटन कोण करत, भूमिपूजन कोण करत? सरकार पैसा केंद्राचा नसलेल्या कामाचं श्रेय घेण्याचं फॅशन या महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरू होते, तुमच्या तालुक्यात सुरू होती, तुमच्या तालुक्यातल्या या अशा प्रकारच्या विध्वंसक प्रवृत्तीवर काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा मला वाटतं ही आता कर्ज तालुक्याच्या लोकांची संधी तुम्हाला संधी आहे. येणाऱ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असतील, नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, हे बाहेरचं आलेलं पार्सल आता परत पाडून द्यायची संधी तुम्हाला आलेली आहे. तुम्ही त्या दृष्टीने काम करण्याची गरज आहे. आपला स्वाभिमान आपण जिवंत ठेवण्याची गरज आहे. रामभाऊ सारखं एक सक्षम नेतृत्व आपल्या तालुक्याला मिळालं. दिवस रात्र मेहनत करून जो कायकल्प कर्जत जामखेड मतदारसंघात त्यांनी केला, मित्र हो, आपण कुठेतरी चुकलो त्या काळामध्ये. आता ही चूक दुरुस्त करण्याची यापुढच्या सगळ्या निवडणुका, मग ते मी म्हटलं आपण नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, येणार लोकसभा असतील, विधानसभा असतील, फक्त भारतीय जनता पक्ष
फक्त भारतीय जनता पक्षच या ठिकाणी निवडून गेला पाहिजे अशा प्रकारची खूनगड आपण सगळ्यांनी बांधली पाहिजे. आणि म्हणून सरकार आपल्याला द्यायला बसलेलं आहे. सरकार दोन्ही हाताने आदरणीय फडणवीस साहेब हे जनतेचे नस नस जाणून आहे. आपल्याला काय हवं आहे, लोकांची मागणी काय आहे, या दृष्टीने आता ते काम करतायत. राज्याचा महसूल मंत्री म्हणून जी माझ्यावर जबाबदारी दिली, खरं तर आज सगळ्यात मोठा साहेब प्रश्न मोजणीचा होता. वर्षभर झालं लोकांच्या मोजण्या झाल्या, मोजण्या होत नाही लवकर, मोजणीमुळे भांडणं संपत नाही. म्हणून आता पथदर्श प्रकल्प म्हणून नगर जिल्ह्याची आपण निवड केली. पुढच्या एक महिन्यामध्ये या जिल्ह्याच्या सगळ्या मोजण्या पूर्ण होतील आणि तुमच्या घरी नकाशे पोहोचवतील असा निर्णय आपण त्या ठिकाणी केलेला आहे. पांधन रस्ते योजना आपण साहेब दिली. शिवार रस्त्याची आता महाराजस्व अभियान आपल्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने मंजूर केलं. शिवरस्ते लोकांचे त्या ठिकाणी अतिक्रमण झाले, लोकांनी मोडलेत, पांधन रस्ते मोडलेत. सलोका योजना आपण राबवली, त्याला मंजुरी दिली. मी आपल्याला सांगू इच्छितो की पुढच्या 3 महिन्यामध्ये जिल्हाधिकारी सगळ्या जिल्ह्यात अधिकाऱ्यांना आपण सूचना दिलेल्या आहेत, पावसाळा सुरू होण्यापूर्वी पुढच्या 3 महिन्यापर्यंत हे सगळे शिवार वाहिनीचे पांधन रस्ते, शेतीचे रस्ते हे आता सरकार खुलं करून देईल तुमच्या, अशा पद्धतीची कार्य आपण त्या ठिकाणी करणार आहोत. एक माणूस कुठेतरी एक शिव नांगरतो, आडवा येतो आणि गावाची अडचण करतो. वस्तीवर कुठे जाण्याच्या शेतीच्या कामाला रस्त्याची अडचण करतो. ते आपल्याला चित्र बदलायचं आहे. हा निर्णय करायचा का? हात वर करा निर्णय करत असेल तर. शिवराज तुमचा पाठिंबा पाहिजे, आमचे अधिकारी येतील, तुम्ही ते अतिक्रमण काढून दिलं पाहिजे. आणि म्हणून हे सगळं ही सगळी संकल्पना जी आहे ही कोणाची आहे? हे आपले लोकप्रिय नेते उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांची संकल्पना होती. त्यांचा मनापासून मी अभिनंदन करतो. आणि म्हणून अनेक प्रश्न आहेत, अनेक योजना आहेत साहेबांना. पुढचा कार्यक्रम आहे, केव्हा तरी पुन्हा एकदा आपण या ठिकाणी त्याची चर्चा करू. मी खरं आमदार राम शिंदे साहेबांचा मनापासून अभिनंदन करेन. खरं रामभाऊंनी मनावर घेतली एखादी गोष्ट आणि ती होत नाही असं होणार नाही. प्रवीणराव बऱ्याच उशिरा तुम्ही निर्णय घेतला हरकत नाही. आता या तालुक्यात काँग्रेस राष्ट्रवादीचं तुमचं काम आहे, धोबी पछाड केल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही असं काम तुम्ही करण्याची गरज आहे. प्रवीण लढवाई कार्यकर्ता आहे, त्याचे आलेले सगळे सहकारी लढवाई आहे. मला प्रवीण फार अनेक वर्षाचं मी पाहतोय. आणि म्हणून रामभाऊंच्या मध्ये काय जादू आहे, लोक खेचून घेण्याची क्षमता आमच्या रामभाऊंमध्ये आहे. माझी कर्जतच्या जनतेला विनंती आहे, आपल्या सगळ्या बंधू भगिनींना विनंती आहे की वेळ आलेली आहे की या राज्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये, या तालुक्यामध्ये फक्त एकच पक्ष आपल्याला राहायला पाहिजे. एकच कुठला? भारतीय जनता पक्ष. आणि भारतीय जनता पक्षच या ठिकाणी आपल्याला या राज्याच्या प्रगतीला नेऊ शकतो अशा प्रकारची या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो. मनापासून पुन्हा एकदा आदरणीय फडणवीस साहेबांचं आणि विशेष करून रामभाऊंचं अभिनंदन करतो. इतक्या उत्तम प्रकारचं आयोजन आपण कार्यक्रमाचं केलं, मनापासून अभिनंदन.